नमस्कार विद्यार्थ्यांनो, बहुपदी प्रकरणामध्ये अवयव सिद्धांत आपण बघितला। अवयव सिद्धांतामध्ये काय असते, बाकी नेहमी शून्य असेल तर भाजक हा अवयव असतो। त्याच्यानंतर आता त्रिपद वर्ग रचना आहे। ही तीन पद आहेत, एक दोन तीन, तीन पदांची वर्ग राशी कोटी किती आहे, दोन। तर या राशीचे अवयव पाडणे, म्हणजे वर्ग बहुपदीचे अवयव पाडणे। त्याच्यामध्ये एक प्रकार आहे मधले पद फोड करून अवयव पाडणे। आता इथं तीन पद आहेत, एक दोन तीन पद आहेत, त्याच्याकरता एक नित्य समीकरण आपण घेतलं आहे। हे मागच्या वर्षी झालेलं आहे, तुम्हाला माहिती असेलच। हे दोन अवयव आहेत, पहिल्या कंसात एक्स अधिक ए, दुसऱ्या कंसामध्ये एक्स अधिक बी। दोन्ही कंसामध्ये पहिलं पद कसं आहे, समान आहे, आणि दुसरं पद काय भिन्न आहे, त्या वास्तव संख्या असतील। ए आणि बी या वास्तव संख्या असतील आणि एक्स हे चल असेल। तर याचा विस्तार केला, या दोन्ही कंसाचा गुणाकार केला तर ही राशी तयार होते। हे सूत्र तुम्हाला झालेलं आहे, हे अवयवांचा गुणाकार म्हणजे एक्स गुणिले एक्स म्हणजे एक्स वर्ग झालं। ए आणि बीची बेरीज आहे, गुणिले एक्स पहिलं पद अधिक ए गुणिले बी। तर याच्यामध्ये तीन पद आहेत, पहिलं पद एक्स वर्ग, दुसरं पद कौस गुणिले एक्स आणि तिसरं पद ए बी आहे। याच्यामध्ये मधलं जे पद आहे ते काय सांगते आपल्याला, बेरीज क्रिया सांगते। कुणाची बेरीज, जे वास्तव संख्या आहेत ए आणि बी त्यांची बेरीज सांगते। आणि तिसरं जे आहे ते स्थिर पद आहे, ते ए बी, याचा अर्थ काय, एमध्ये आणि बीच्यामध्ये कोणतं क्रिया आहे, गुणाकार आहे, म्हणजे ए गुणिले बी हे गुणाकार क्रिया आहे। इथं गुणाकार सांगतो, त्याचा इथं आपल्याला उपयोग करायचा आहे। मधलं पद फोड करताना ह्या नित्य समीकरण तुम्हाला ओळखीचं आहे, त्याचा इथं चांगला उपयोग होतो। आता याच्या बघा, तीन पद आहेत, ह्या स्थिर पद कोणतं आहे, ज्याच्यात चल नाही। आता याच्यात चल कोणता आहे, यम आहे या राशीमध्ये। तर चल नसलेलं पद म्हणजे स्थिर पद कोणतं आहे, ते वजादा। मग वजादा म्हणजे इथं वजादा असेल, गुणाकार कोणत्या दोघांचा गुणाकार वजादा आहे, हे सूत्र तुम्हाला मार्गदर्शन करते बघायचं, कोणत्या दोघांचा गुणाकार वजादा। आता गुणाकाराचं इथं चिन्ह कोणतं येणार, वजा, म्हणजे चिन्ह कशी असणार, नक्कीच त्यांची दोघांची चिन्ह कशी असणार, भिन्न असणार, तेव्हाच गुणाकार आपल्याला वजा मिळतो। आणि त्या दोघांची बेरीज काय असणार, मधलं पद काय सांगते बघा, बेरीज, मधलं पद म्हणजे वजा तीन, हे बेरीज सांगते। ज्या दोघांचा गुणाकार वजाद आहे त्यांचीच बेरीज किती आली पाहिजेत, वजा तीन, असे कोण आहेत। तर वजादाची शक्यता बघा, इथं भरपूर आहेत। वजादा घेतले तर पहिलं चिन्ह नंतर बघूया आपण, चिन्ह एकट्याला अधिक असेल आणि दुसऱ्याला वजा असेल, किंवा पहिल्याला वजा असेल आणि दुसऱ्याला अधिक असेल, वेगळ्या चिन्हाचा होणार वजा आहेत। दहा एक के दहा, नंतर किती दोन्ही दहा, पाच दोन्ही दहा, आणि कोणती शक्यता आहे, बेपंचे दहा येते, किंवा उलट, किंवा किती त्रिक दहा नाही, किती चौक दहा नाही, म्हणजे इथं ह्या तीन शक्यता आहेत, किंवा दोनच म्हणे आपण, हे उलटं आहे। याच्यामध्ये कोणत्या दोघांची बेरीज, तीन येते बघा, वजा दहा येण्यासाठी एकट्याला अधिक करा, दुसऱ्याला वजा करा, म्हणजे गुणाकार वजा दहा मिळतोच। मग कोणत्या दोघांची बेरीज त्या जोडीपैकी, कोणत्या दोघांची बेरीज तीन येते, किंवा वजा म्हणजे इथं फरकसुद्धा घेऊ शकतो, कोणत्या दोघातला फरक तीन आहे, अर्थात दहा आणि एकमधला फरक नऊ आहे, चालत नाही ही जोडी, चालत नाही ही जोडी, चालते बघा। पाच आणि दोनमधला फरक किती आहे, तीन आहे। मग आपण असं लिहू शकतो, इथं घेऊ आपण, आपल्याला उत्तर दोघांची बेरीज किती आली पाहिजेत, वजा आली पाहिजेत। मोठ्या संख्या कोणत्या आहेत, त्या दो पाच दोन्ही दहा, त्या मोठी संख्या कोणती आहे, पाच, त्याला काय येणार चिन्ह, वजा येणार। आणि लहान संख्या कोणती आहे, दोन, त्याला चिन्ह कोणता येणार, अधिक। बघा इथं समाधान होतं की नाही, या दोघांचा गुणाकार, आता ए म्हणजे दोन असेल आणि बी म्हणजे किती, वजा पाच, किंवा हे उलटबुळ लिहिलं तरी चालतं, वजा पाच आधी नंतर अधिक दोन लिहिलं तरी चालतं, काय बिघडत नाही। या दोघांचा गुणाकार बघा वजादा येतो, आणि दोन आणि वजा पाच ह्यांची बेरीज किती, वजा तीन, म्हणजे ही जोडी निश्चित करणं महत्त्वाचं आहे। म्हणजे इथं काय केलं आपण, मध्यपदाचं काय केलं आपण, फोड केलं, फोड केल्यानंतर इथं तीन पदाची चार पदं होणार, कारण ह्याची दोन पदं तयार होणार, आणि नंतर आपण कॉमन काढायचं आहे, सामायिक काढायचं आहे आणि अवयव पाडायचे। तर या ठिकाणी बघा, हे तीन पदाची चार पदं होणार, तर म्हणून यम वर्ग। आता इथं वजा तीन एमसाठी काय लिहू आपण, अधिक दोन एम आणि वजा पाच एम, या दोघांना चल कोणतं जोडलं, यम चल जोडलं, दोनमधून दोन एममधून पाच एम गेले, किती राहिले, वजा तीन एम, म्हणजे हा हिशोब क्लिअर झाला। आणि या दोघांचा गुणाकार वजा पाच आणि दोनचा गुणाकार वजा झाला, आणि पुढे काय येणार, वजा झाला। म्हणजे आपल्याला इथं स्थिर पदाचा विचार केला, त्या स्थिर पदाचे अवयव कोणते घेतले, अवयव भरपूर असतात, त्यापैकी एकच जोडी ह्या गणिताला योग्य असते, प्रत्येक गणिताला एकच जोडी योग्य असते, ती आपण निवडणं फार महत्त्वाचं आहे। त्याच्यामध्ये दोन आणि वजा पाचची जोडी आपण निश्चित केली। आता इथं तीन पदाची काय झाली, चार पदं आली, म्हणजे मधलं पद आपण फोडलं। आता या दोघात बघा,
या दोघां दो पहिल्या दोन पदामध्ये अधोरेखित करतो मी, दोघांच्यावर निरीक्षण करा, दोन्ही पदामध्ये काय समान आहे त्याला आपण सामायिक म्हणतो किंवा कॉमन म्हणतो. या पदामध्ये यमचा किती वेळा गुणाकार आहे? दोन वेळा. आणि दुसऱ्या पदामध्ये दोन आणि यमचा गुणाकार आहे. म्हणजे दोघांच्यात यम हा अवयव समान आहे. मग यम आपण कॉमन काढलं, यातला यम काढला तर एक यम शिल्लक राहिला. पुढे चिन्ह कोणता आहे? अधिक. दोन गुणिले यमपैकी यम आपण बाहेर घेतला म्हणजे शिल्लक राहिला याच्यात अधिक दोन. हे झालं. त्याच्यानंतर बघा याच्यातसुद्धा यम अधिक दोन आलं पाहिजे तर वजा पाच बघा इथं. तर हाच कोस आपण कॉपी केला तरी चालतो. यम अधिक दोन हे आपण करेक्ट घेतलं तर कॉपी केला तरी चालतो. आणि यम सोडून आता काय शिल्लक आहे बघा? तिसरं पद, पहिलं दुसरं तिसऱ्या पदात काय शिल्लक आहे? वजा पाच. आपण हे कॉमन घेतलं चालतं. किंवा इथं वजा पाच गुणिले दोन असं म्हटलं तरी चालतं. यांचा गुणाकार दोन्ही पदामध्ये वजा पाच गुणिले यम आणि वजा पाच गुणिले दोन, त्यामध्ये वजा पाच कॉमन असं घेतला तरी चालतो. किंवा हा कंस कॉपी केला आणि तिसऱ्या पदातला जो स गुणक आहे तो खाली कॉपी केला चालतो. बघा आपलं बरोबर आहे की आणि चूक आहे बघूया. आपण चेक करूया ह्या यम न कंसाला गुणा. परत मागची पायरी होते, यम गुणले यम म्हणजे काय होते? यमचा वर्ग झाला. यम गुणले दोन म्हणजे दोन एम. वजा पाच गुणले यम म्हणजे काय होते? वजा पाच एम. वजा आणि अधिकचा गुणाकार वजा. पाच दोन्ही किती? दहा. म्हणजे वजा दहा. म्हणजे व्यवस्थित आपण केलेला ही पायरी योग्य आहे. आता इथं तीन पदाची इथं चार पदं आली मधलं पद फोडल्यामुळे. पुन्हा चार पदाची आता इथं किती आली? दोन पदं आहेत. तुम्ही म्हणाल दोन पदं कशी? यम गुणिले कौस हे पहिलं पद आणि वजा पाच गुणिले कौस हे दुसरं पद. दोन्ही पदात कॉमन काय? इथं जसं आपण कॉमन काढलं तसं या दोन्ही पदामध्ये काय समान आहे? कंस समान आहे. कंसात काय आहे? तेच दोन्हीकडे आहे. मग याच्यानंतर कॉमन काय येतं? यम अधिक दोन हा कंस समान आहे तो बाहेर घेतला. आणि ह्या पदातलं यम अधिक दोन सोडून राहिलं काय? यम. आणि ह्या कंसाच्या बाहेर काय? वजा पाच. आता हे झाले दोन अवयव. जसे ह्या राशीचे हे दोन अवयव, पहिला अवयव कोणता? एक्स अधिक ए, दुसरा अवयव एक्स अधिक बी. ते यम अधिक दोन आणि यम वजा ए म्हणजे किती? दोन. आणि बी म्हणजे वजा पाच. तर याच्यामध्ये गंमत म्हणजे इथं तीन पदं जी आहेत ही वर्ग बहुपदी आहे. त्या वर्ग पदाचा जो सहगुणक आहे तिथं एक आहे. तर हा एक प्रकारचा. दुसरा एक प्रकारचं आपण उदाहरण घेऊया. म्हणजे वर्गपद जे आहे, वर्गचलपद आहे, त्याचा सहगुणक एक नसताना काय करायचं? त्या प्रकारची गणितं पुस्तकात तुम्हाला आहेत, तीच सोडायची आहेत. त्यापैकी एक उदाहरण घेऊ आपण. सहा एक्स वर्ग सहा एक्स वर्ग अधिक पाच एक्स वजा सहा अवयवपाठ. उदाहरण दुसरं. आता मगाशा गणितात आणि या गणितात फरक आहे. वर्गपदाचा सहगुणक मगाशी एक होता, या ठिकाणी किती आहे? सहा आहे. यावेळेला काय करायचं? फक्त स्थिर पदाचा विचार करून चालणार नाही तर स्थिर पद आणि वर्गपदाचा सहगुणक जो आहे ह्या दोघांचा विचार करून सोडवा लागतं. हा जरा फरक आहे. बाकी पुढच्या पायऱ्या समान आहेत. याच पद्धतीनं करायचं आहे. आता या ठिकाणी बघा स्थिर पद कोणता आहे? वजा सहा. ते आपण घेऊया. स्थिर पद म्हणजे ए बी आपण घेतलं कोणत्या दोघांचा? फक्त एवढंच चालणार नाही तर हे सुद्धा घ्यायला लागणार गुणिले सहा. या दोघांचा गुणाकार केला तर उत्तर काय येतं? साई सक छत्तीस हा अंकांचा गुणाकार. चिन्हांचा गुणाकार करायचा राहिला वजा आणि याचं चिन्ह कोणतं आहे? अधिक. इथे गुणाकार नसेल तर चालतंय. वेगळ्या चिन्हांचा गुणाकार काय येतोय? वजा. म्हणजे वजा छत्तीस. पुन्हा वजा छत्तीस असे घ्या, विचारात घ्या कोणत्या दोघांचा गुणाकार वजा छत्तीस आहे आणि त्यांची बेरीज किंवा त्यातला फरक किती आला पाहिजे? अधिक पाच. मगाच्या विषयात जरा वेगळी मांडणी करतो मी. इथं साई सक छत्तीस वजा छत्तीस हा कोणत्या दोघांचा गुणाकार आहे? यांचा तर आहेच. आणि कोणत्या जोड्या? छत्तीस म्हणजे छत्तीस एके छत्तीस. बघा किती किती शक्यता आहेत. वजा छत्तीस असेल तर पहिला प्लस असेल, मायनस असेल, किंवा पहिलं मायनस असेल नंतर अधिक असेल. दोन्ही शक्यता आहेत. पहिला छत्तीस एके छत्तीस, नंतर किती दोन्ही छत्तीस, अठरा दोन्ही छत्तीस, नंतर किती त्रिक छत्तीस, बारा त्रिक छत्तीस, नंतर किती चौक छत्तीस, नऊ चौक छत्तीस, नंतर किती पंचे छत्तीस नाही आहे, किती सक साई सक छत्तीस. हा इतक्या शक्यता आहेत. हा एवढ्या शक्यता आहेत. ह्या कोणत्या जोड्यापैकी कोणती योग्य जोडी त्यातली फिट आहे बघा. अर्थात चिन्ह एकट्याचं अधिक आणि दुसऱ्याचं वजा असणार, वेगळी चिन्ह असतील याचा विचार कर. तर आपल्याला हे जे मधलं पद आहे
मध्यपदाची फोड करायचं, मध्यपदावर लक्ष केंद्रित करा, बेरीज आली पाहिजेत, त्या दोघांची बेरीज 5 आली पाहिजेत, म्हणजे मोठ्या संख्येला अधिक चिन्ह मिळणार आहे. ह्यातली मोठी संख्या बघा आणि त्यातला फरक 5 आला पाहिजेत. बघा इथं यातला फरक किती आहे, 35 चालणार नाही, कारण फरक आपल्याला 5 पाहिजेत. ह्यातला फरक बघा, 18 2 गेले 16, 16 नाहीत चालत नाही. 12 3 गेले 9 राहिले, इथं 9 नाहीत, ही जोडी चालत नाही. बघा ह्या जोड्या इतक्या शक्यत आहेत पण आपल्याला ह्या गणिताला योग्य नाही. 9 × 36 याच्यात 9 आणि 4 यातला फरक किती आहे बघा, 5. 9 आणि 4 मधला फरक किती आहे, 5. मधलं पद फोडलं म्हणजे योग्य जोडी कोणती आहे, 9 × 4. त्यातल्या मोठ्या संख्येला चिन्ह कोणतं द्यायचं आपल्याला, अधिक, तरच आपल्याला अधिक 5 मिळणार. म्हणजे 9 आणि इथं किती, वजा 4. एकट्याला अधिक, दुसऱ्याला वजा चिन्ह असणार, वेगळ्या चिन्हांचं होणार वजा. 9 × 36 9 आता 4 गेले, 9 आणि 4 9 × 4 गेले किती, 5. म्हणजे मधलं पद या दोघांचंही समाधान करणारी, वजा 36 गुणाकाराला पाहिजे, त्यांची बेरीज अधिक 5 आलं पाहिजे, अशा प्रकारची जोडी म्हणजे 9 आणि वजा 4 ही योग्य जोडी आहे. त्याचा इथं पडताळा तुम्हाला दाखवलेला, 9 × 36 वजा 36 9 × 4 गेले अधिक 5. त्यामुळं आता हे 3 पदाची काय होणार, मधलं पद फोडण्यासाठी आपण तयारी केलेली आहे. हे आता इथं मधल्या पदाचा बदल 9x लिहायचा आहे आणि वजा 4x इथं लिहायचं आहे, म्हणजे 4 पद होतात. आणि म्हणून उदाहरण 3 पदाचं आहे ते 4 पदाचं होणार आहे. पहिलं पद कोणतं, 6x2. दुसरं पद 5x बद्दल आपण काय लिहिणार, किती x, अधिक चिन्ह अधिक आहे, अधिक 9x. आणि पुढचं पद कोणतं आहे, वजा 4x. बघा 9x मधून 4x गेले किती, 5x राहतो. आणि पुढचं स्थिर पद कोणतं आहे, वजा 6 आहे, तेच आहे, ते लिहायचं, 36 नव्हे, वजा 6 आहे ते. म्हणजे 3 पदाची किती आली, 4 पद आली. पहिल्या 2 पदात कॉमन काय ते बघा, बरीच मुलं निरीक्षण केल्यानंतर म्हणतात फक्त x कॉमन आहे, हे सामान्य मुलं म्हणतात. जरा त्यातला जर विचार केला तर 9 आणि 6 किंवा 6 आणि 9 हे कुठल्या पाड्यात आहेत, 3 पाड्यात आहेत. म्हणजे इथं 3 अवयव आहे, 3 × 2 = 6 आणि इथं 3 × 3 = 9. दिसायला फक्त एक्सचं दिसतंय कॉमन, पण 3 अवयव आहे, 3 पाड्यातल्या संख्या, 3 × 2 = 6 3 × 3 = 9. म्हणजे आपल्याला 3 आणि 1 कॉमन काढता येत आहे. ह्यात 3x आहे, यात पण 3x आहे. म्हणजे काही 3 × 2 × x × x विस्तार रूप इथं पाहिजे. एक पायरी मी वाढवतो इथं तुमच्या माहितीसाठी, काही सामान्य मुलांना कळणार नाही त्याच्यासाठी इथं पायरी वाढवतो. 3 × 2 × x × x 3 × 2 = 6 × x × x 6x. इथं काय होत आहे बघा, 9 × 3 × x आत्ता दिसायला लागतं, 3 × 2 = 6x² आणि 9x² हे दोनात कॉमन काय येतं बघा, 3 आहे आणि x आहे, शिल्लक राहणार 2x राहणार. यात 3x कॉमन काढलं तर शिल्लक राहिले 3. म्हणजे ह्या पायरीचं थोडंसं विस्तार रूप दाखवलं येतं आणि याची काय गरज. मग हा कोर्स आपण पुढे कॉपी करूया, 2x + 3 1, 2 पदावरून आपण इतकं लिखाण केलं. आता तिसरं आणि चौथं पद, त्यापैकी तिसऱ्या पदात विचार करा, इथं कोणता आहे, 2x आणि इथं किती आहेत, वजा 4x. यांचा भागाकार बघा, इथं 4x वजा 4x / 2x x इज कॅन्सल, भागाकार केला तर 2 × 2 = 4 म्हणजे किती राहिले, वजा 2 कॉमन इथे बघा. बघा चेक करा पाहिजेत, म्हणजे बघ इथं कॉमन कसं काढायचं, इथं दाखवलं बघा, कंसातलं पहिलं पद आणि तिसरं पद, तिसऱ्या पदाला या पहिल्या पदानं काय करायचं, भागायचं, जे उत्तर येईल ते कॉमन ठेवायचं आणि चेक करूया आपलं बरोबर आहे की नाही. वजा आणि अधिकचा गुणाकार किती, वजा, 2 × 2 = 4 म्हणजे वजा 4x झालं. तिथं वेगळ्या चिन्हांचा होणार किती, वजा, 2 × 3 = 6 म्हणजे पडताळा बरोबर आहे. आता ह्या पायरीत आल्यानंतर दोन्ही बदला, 2 पदामध्ये कंस म्हण आहे तो कॉमन घेऊ आपण, 2x + 3 दोन्ही पदामध्ये आहे कॉमन घेतला. तर ह्या पदातलं शिल्लक राहिलं 3x राहिलं आणि दुसऱ्या पदातलं शिल्लक राहिलं वजा 2, किंवा असं म्हणू शकतो दोन्ही कोस समान आहेत, एक कॉमन घेतलं कंसाच्या बाहेरचे एका कंसात, म्हणजे हे काय झाले, हे अवयव. ह्या दोन्ही अवयवांचा गुणाकार, जसे हे अवयव आहेत ह्यांचा गुणाकार म्हणजे ही राशी तयार होते, तसं ह्या दोन्ही अवयवांचा गुणाकार केला तर हे गणित वर्गराशी आपल्याला तयार मिळेल. तर यात वर्गपदाचा सहगुणक 1 असताना आणि वर्गपदाचा सहगुणक 2 नसताना अशा दोन्ही प्रकारचे आपण इथं गणितं घेतलेत. या पद्धतीचा उपयोग करून तुम्ही राहिलेली गणितं करू शकता. त्याच्यानंतर हे मधलं पद फोडून अवयव पाडणे, दुसरं आहे अवयव प्रमेय म्हणणं आहे.
अवयव प्रमेयाचा वापर करूया आपण आणि तोही समजावून घेऊया। दोन पॉइंट चार सॉरी चार पॉइंट चार चालू आहे, त्याच्यामध्ये एक गणित आहे बघा असं, पी एक्स बरोबर एक्स घन वजा चार एक्स वर्ग अधिक एक्स अधिक सहा चा जी एक्स म्हणजे दुसरी बहुपदी आहे, जी एक्स एक्स चलाची दुसरी बहुपदी आहे बरोबर दोन एक्स सॉरी एक्स वजा दोन हा अवयव आहे का, हा अवयव आहे का? हा प्रश्न आपण सोडवला होता मागच्या व्हिडिओमध्ये, कारण एक्स वजा दोन म्हणजे एक्स बरोबर किती अधिक दोन घेऊन आपण काढलं होतं सोडवलं होतं। तर याच्यामध्ये ही कशी आहे बघा, एक दोन तीन चार पदाची राशी आहे बहुपदी आहे, अर्थात कोटी किती आहे तीन, म्हणजे ही घन बहुपदी आहे। मगाशी गणित आपण वर्ग बहुपदी बघितली, ही घन बहुपदी आहे। तर याचेही आपण अवयव पाडायचे आहे, त्यापैकी हा अवयव आहे का, अर्थात घन बहुपदीला तीन अवयव असणार, वर्ग राशीला दोन अवयव असतात, मगाच्या गणितात दोन दोन अवयव पडले, आता कोटी तीन असल्यामुळे तीन अवयव असतात, त्यापैकी हा एक अवयव आहे का असा त्यांचा प्रश्न आहे। तर याच्याकरता आपल्याला इथं अवयव प्रमेयाचा वापर करूया, अवयव प्रमेय अवयव प्रमेयानुसार आपण सोडूया। स्थिर पद कोणता आहे, सहा, हे जे आहे स्थिर पद, राशीतील स्थिर पद अधिक सहा, याचे अवयव कोणते असू शकतात, कोणत्या दोघांचा गुणाकार सहा आहे, एक सहा एक सहा दुसरा बेत्रिक सहा, म्हणजे दोन शक्यते आहेत, म्हणजे प्लस और मायनस एक, प्लस और मायनस दोन, अधिक किंवा वजा तीन आणि अधिक किंवा वजा सहा। सहा एक सहा म्हणजे सहा एक अवयव, बेत्रिक सहा म्हणजे चार अवयव आहेत, त्यापैकी कोणता अवयव आहे, एक्स वजा दोन हा अवयव असेल की नाही हे आपण तपासायचं आहे। तर पहिला आपण बघूया एक्स वजा दोन, वजा दोन म्हणजे काय, याचं विरुद्ध कोणतं आहे, अधिक दोन, म्हणजे अधिक दोन आहे आणि वजा दोन दोन्ही शक्यता, कारण वेगळ्या चिन्हांचा समान चिन्हांचा गुणाकार घेतला तर आपल्याला अधिक मिळते। एक आणि सहाचा गुणाकार सहा, वजा एक आणि वजा सहाचा गुणाकार अधिक सहा, दोन गुणले तीन सहा, वजा दोन गुणले वजा तीन सहा, म्हणजे समान चिन्ह पाहिजेत, गुणाकार अधिक नेहमी समान चिन्ह असले होते, त्यापैकी एक्स वजा दोन हा अवयव आहे इथं मिळतो, आणि म्हणून एक्स बरोबर किती दोन घेऊन बहुपदीचं शून्य शोधूया, बहुपदीचे शून्य आहे का हे तपासूया, आणि शून्य असेल तर अवयव आहे, कारण एक्स बरोबर दोन, मग दोनचं इकडं पक्षांतर केलं तर काय होतं वजा दोन, म्हणजे अवयव आहे की नाही बघूया। जिथं जिथं एक्स आहे तिथं काय करणार आपण, दोन ठेवणार, म्हणून आता पी बहुपदी आहे पॉलिनोमियल, त्यात एक्स हे चल आहे, त्यात एक्सच्या जागी किती ठेवणार दोन, आणि बहुपदी कशी आहे कॉपी करतो मी, एक्स घन वजा चार एक्स वर्ग, पहिला बहुपदीच लिहूया, चार एक्स वर्ग अधिक एक्स अधिक सहा, याच्यामध्ये जिथं एक्स आहे तिथं काय लिहिणार आपण, एक्स बरोबर किती दोन ठेवणार, दोनचा घन वजा चार कंसात दोनचा वर्ग अधिक दोन अधिक सहा, जिथं जिथं एक्स आहे तिथं काय केलं आपण दोन लिहिलं। आता याचं संक्षिप्त रूप द्या किंवा सोपं रूप, दोनचा घन म्हणजे दोनचा तीन वेळा गुणाकार किंवा दोन गुणले दोन गुणले दोन, बे दोन्ही चार दोन्ही आठ, याचं उत्तर काय येतं आहे आठ। इथं बघा दोनचा वर्ग किती चार, आणि चार गुणले वजा चार, चार गुणले वजा चार म्हणजे चिन्ह वेगळे आहेत, उत्तर काय येणार वजा चार चौक किती सोळा अधिक दोन अधिक सहा। याच्यामध्ये बघा एक दोन तीन चार पद आहेत, त्यापैकी अधिक चिन्ह असलेली पदं कोणती आहेत, आठ आणि दोन आणि सहा, यांचे एकत्रीकरण करूया, आठ अधिक दोन किती दहा, दहा आणि सहा किती सोळा, हे चिन्ह अधिक असलेले घेतले। आता वजावाला कोणता आहे एकटाच वजा सोळा, याचं उत्तर काय येतं झिरो, म्हणजे एक्स बरोबर दोन हे बहुपदीचं काय आहे शून्य आहे, कारण बाकी इथं काय आले शून्य आले, आणि म्हणून एक्स वजा दोन, एक्स बरोबर दोनचं पक्षांतर केलं तर एक्स वजा दोन असं होतं, अधिक दोनचं पक्षांतर वजा दोन, म्हणजे एक्स वजा दोन हा काय आहे
अवयव आहे। तर हा जो प्रकार आहे अवयव आहे की नाही तपासण्याचा प्रकार जो आहे याला काय म्हणतात अवयव प्रमेय अनुसार आपण ते सिद्ध केलं। हे झालं घनपदी। आता प्रत्यक्षात आपण अवयव पाडायचे आहेत त्याच्याकरता अवयव पाडामध्ये घन बहुपदी घेऊया। घन बहुपदीचे अवयव पाडले घन बहुपदीचे अवयव पाडले त्याच्याकरता एक आपण गणित घेऊया। चार पॉइंट चार मधलं पाचवं गणित आहे। एक्स घन वजा तीन एक्स वर्ग वजा नव एक्स वजा पाच काय करा अवयव पाडा अर्थात त्याचे तीन अवयव मिळणार। घन राशी असेल तर तीन अवयव असतात ते तिन्हीचे तिन्ही अवयव कोणते आहेत ते शोधायचे आहेत। तर मगाशाप्रमाणे अवयव प्रमाणानुसार स्थिरपद हे वर्ग घनपद आहे वर्गपद आहे हे घातांक एक असलेलं पद आहे आणि हे स्थिर पद आहे एक्स चल नाही त्यात। मग स्थिर पद वजा पाचचे अवयव बघा चे अवयव कोणते असू शकतात कोणत्या दोघांचा गुणाकार वजा पाच आहे एक म्हणजे पाच एके पाच होणार तेवढंच प्लस और मायनस प्लस और मायनस कारण का गुणाकार वजा पाच म्हणजे एक अधिक आणि दुसरं कोणतं वजा वेगळ्या चिन्हांचा गुणाकार वजा पाच किंवा हे वजा घेतलं तर हे अधिक दोन शक्यता आहेत। त्यापैकी इथं बघूया पहिला पण बघूया इथं एक्स बरोबर एक बघूया एक्स बरोबर वजा एक घेऊया वजा एक घेतलं की अधिक एक हां ठीक आहे एक्सची किंमत काय घेऊया आपण वजा एक घेऊया म्हणून बहुपदी कशी आहे पी एक्स बरोबर एक्स घन अधिक सॉरी वजा तीन एक्स वर्ग वजा नऊ एक्स वजा पाच वजा एकचा घन वजा तीन कंसात वजा एकचा वर्ग वजा नऊ कंसात वजा एक वजा पाच या ठिकाणी वजाचा तीन वेळा गुणाकार म्हणजे वजा एकचा घन म्हणजे एकच इथं वजाचा वर्ग म्हणजे अधिक झाला आणि वजा तीन एके वजा तीन म्हणजे वजा तीनच येतात इथं समान चिन्हाचं होणार अधिक नऊ एके नऊ आणि वजा पाच। आता ह्या ठिकाणी बघा ऋणवाले कोणते आहेत एक दोन तिघं जण आहेत त्यांची बेरीज वजा पाच वजा तीन वजा एक हे आपण तिघांचा एकत्र विचार करूया ते नऊ पहिला आहे तसे लिहूया अधिक पद असलेलं एकटंच आहे अधिक नऊ सुरुवातीला अधिक चिन्ह लिहिलं चालतं आहे लिहायची गरज पाच आणि तीन किती आठ आठ आणि एक नऊ म्हणजे वजन बरोबर काय आलं झिरो याचा अर्थ शून्य मिळालं हे शून्यासाठी एकशी किंमत कोणती घेतली आपण वजा एक घेतली शून्यची एकशी किंमत कोणती घेतली वजा एक घेतल्यामुळे झिरो मिळालं म्हणून हा अवयव आहे आणि म्हणून एक्स बरोबर वजा एक हे शून्य आहे बहुपदीचे शून्य आहे आणि म्हणून हे वजा एकचं इकडं आणलं तर काय होतं आहे अधिक एक हा अवयव आहे। या बहुपदीला कोटी तीन असल्यामुळे तीन अवयव मिळणार आहेत त्यापैकी एक अवयव आपल्याला मिळाला मग राहिलेले दोन अवयव कसे शोधायचे मग एक्स अधिक एक मिळण्यासाठी तर ह्या गणितामध्ये आपल्याला अशी काही फोड करायची आहे की आपल्याला एक्स अधिक एक अवयव मिळेल एक दोन तीन चार चार पद आहेत मग आता बहुपदी घेऊया उदाहरण घेऊया बाजूला एक्स घन वजा तीन एक्स वर्ग वजा नऊ एक्स वजा पाच एक्स अधिक एक आवण्यासाठी येण्यासाठी आपल्याला या पदामध्ये काही ॲडजस्टमेंट करायला लागणार काही तुकडे काही पदं आपल्याला फोडावे लागतील ते असे असतील एक्स घन आहे तर आपल्याला अधिक येण्यासाठी आपल्याला काय करूया अधिक एक्स वर्ग घेऊया तर हा पाहुणा कुठून आला म्हणणार अधिक एक्स वर्ग नाहीच आहे वरती तरी लिहिला कारण आपल्याला कॉमन कोणतं येतं एक्स वर्ग घेतला बाहेर कॉमन काढला तर एक्स अधिक एक मिळू शकतं कारण एक्स अधिक एक आपल्याला अवयव आहे हे समजलेलं आहे तर अधिक एक्स वर्ग लिहिलं तर आता इथं ह्याच्यात किती घातले तर वजा तीन एक्स वर्ग येणार तर अधिक चार एक्स वर्ग
कारण याचा दोघांचा एकत्रीकरण विचार करा, चार एक्स वर्ग मधून एक एक्स वर्ग, सॉरी वजा पाहिजे तर, कारण इथं आहेत एकामधून चार गेले, एक वेळा एक्स वर्ग मधून चार एक्स गेले, चार एक्स वर्ग गेले तर किती राहतात, वजा तीन एक्स वर्ग, म्हणजे हा हिशोब आपल्याला तिथं दिला. पुढे बघा, आता वजा चार आले तर याच्यात वजा चार आहेत, नऊमध्ये वजा चार आहेत, मग ती आपण कॉपी करूया. वजा चार एक्स, वजा नऊ एक्समध्ये वजा चार एक्स घेतले आणि किती शिल्लक राहिले याच्यात, वजा पाच एक्स. बघा, वजा चार एक्स आणि वजा पाच एक्स मिळून किती, वजा नऊ एक्स, आणि पुढे काय, वजा पाच. म्हणजे पहिलं हे दुसरं पद फोडल्यानंतर त्याच्यानंतर तिसऱ्या पदात काय करायचं हे आपल्याला लक्षात येतं इथं, आणि त्याप्रमाणे तिसरं पदसुद्धा फोडलं आणि जुळणे असे केले आपण. एक दोन तीन चार पाच सहा पदं आले, म्हणजे याच्यापासून ही दोन पदं मिळाली आणि याच्यापासून आपल्याला ही दोन पदं मिळाली, हे आणि हे. याच्याकरता दोन पदं निर्माण केली आपण आणि याची फोड करून आपल्याला दोन पदं मिळवली. आता जुळी बघायच्यात, कारण हे आपल्या डोक्यात काय केलं, लक्ष कोणतं, एक्स अधिक एक हा अवयव आहे हे समजलेलं आहे, हे डोक्यात घेऊनच आपण अशी फोड केलेली आहे, रचना केलेली आहे. तर दोन्ही पदामध्ये काय समान आहे बघा, यात एक्सचा तीन वेळा गुणाकार आहे आणि याच्यात एक्सचा दोन वेळा, म्हणजे दोघांच्याकडे एक्सचा वर्ग आहे, एक्स वर्ग आहे. यातला एक्स वर्ग काढला तर शिल्लक राहणार एक एक्स राहिला, आणि एक्स वर्ग कॉमन काढला म्हणजे पूर्ण कॉमन काढला तर इथं बाकी इथं काय राहणार, शिल्लक एक राहणार, शून्य नव्हे, कारण एक्स वर्ग एक्के एक्स वर्ग नाही, तर काही मुलं इथं शून्य लिहिला तर काय होईल, एक्स वर्ग गुणिले शून्य म्हणजे शून्य होईल, शून्य आहे का इथं, नाही, म्हणजे इथं एक लिहायच. दोन्ही पदात एक्स वर्ग आपण कॉमन घेतला, याच्यामध्ये एक्स राहिला आणि याच्यामध्ये काहीच नाही म्हणजे एक राहिला. बघा आता याच्यात पुढच्या दोन पदामध्ये विचार करा, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक्स अधिक एक मिळणार आहे. दोन्ही पदात काय समान आहे बघा, एक्स तर आहेच आणि वजा चार आहे, वजा चार म्हणजे वजा चार एक्स. दोन्ही पदात समान अवयव किंवा गुणक कोणता आहे, वजा चार आहे, वजा चार एक्स आहे. वजा चार एक्स काढलं तर शिल्लक राहिला इथं एक्स, शिल्लक राहिला एक, पूर्ण वजा चार एक्स बाहेर घेतले त्यामुळे काय राहिलं इथं, अधिक एक. बघा, अधिक एक बाहेर पडायला इथं अधिक एक अवयव हे कळलं आणि ती डोक्यात घेऊन आपण फोड केले. परत इथे बघा, ह्या दोन्ही पदात काय समान आहे बघा, इथं या पदात आणि या पदात काय समान आहे, वजा तर आहे दोघांच्याकडं आणि पाच पण आहेत, म्हणजे वजा पाच कॉमन काढलं तर इथं ह्या पदात शिल्लक राहिलं एक्स राहिलं आणि वजा पाच पूर्ण कॉमन घेतलाय म्हणजे काय येत नाही, म्हणजे काय इथं अधिक एक. पहिलं तुम्ही चेक करू शकता, एक्स वर्ग नाही याला गुणा, वजा चार एक्स नाही इथं गुणा आणि इथं गुणा, मागची पायरी आपल्याला आहे की नाही बघूया बरोबर. एक्स वर्ग गुणिले एक्स म्हणजे काय, एक्सचा गुणा, एक्स वर्ग एक्के एक्स वर्ग, वजा आणि अधिकचा गुणाकार वजा, चार गुणिले एक्स म्हणजे चार एक्स वर्ग, वेगळ्या चिन्हांचा गुणार वजा, चार एक्स एक्के चार एक्स, वजा पाच गुणले एक्स वजा पाच एक्स, वजा पाच गुणले एक म्हणजे वजा पाच, म्हणजे सगळा हिशोब बरोबर आहे. बघा आता तिन्ही पदामध्ये, हे पहिलं पद, हे दुसरं पद, तिसरं पद, तिन्ही पदामध्ये काय समान आहे, कंस समान आहे, म्हणजे सगळ्यांच्याकडे सामायिक अवयव, जसं आपण ह्याच्यात सामायिक अवयव एक्स वर्ग काढला तसं तिन्ही पदामध्ये सामायिक अवयव कोणता, एक्स अधिक एक, हा पहिला अवयव झाला. मग सगळ्यांच्यामधला एक्स वजा अधिक एक काढून घेतला, शिल्लक करायला बघा, एक्स अधिक एक कॉमन काढला तर ह्या पदात काय शिल्लक राहिलं, एक्स वर्ग राहिलं. एक्स अधिक एक कॉमन काढल्यानंतर दुसऱ्या पदात काय राहिलं, वजा चार एक्स. एक्स अधिक एक कॉमन काढलाय, शिल्लक काय राहिलं, वजा पाच. काय झालं, फास्ट घेऊ, हां, म्हणजे हे कॉमन घेतलं. आता ह्या पदामध्ये ही वर्ग राशी आहे, हा पहिला अवयव आपल्याला कळलेलाच आहे, दुसऱ्या अवयवाचे दोघांचा अवयव गुणाकार एवढा आहे. आता दुसऱ्या पदाचे सुद्धा आपल्याला इथं अवयव पडायचे आहेत, मग याच्यासाठी मगाशी जी पद पाय हे पद्धत बघितली होती मधले पद फोडण्याची, त्या पद्धतीचा वापर करूया. एक्स प्लस वन, याच्यामध्ये बघा, वजा पाच, वजा पाच एक्के वजा पाच होते, एक्स वर्ग इथं आपण असं करूया, वजा पाच अधिक एक, वजा पाच एक्के वजा पाच, एकमधून पाच गेले वजा चार, त्यामुळे इथं वजा पाच एक्स आणि अधिक एक्स वजा पाच, हे मधलं पद फोडलं. त्याच्यानंतर पुढं पुढे बघा, या दोघात काय समान आहे, एक्स समान आहे, कंसात याच्यात कॉमन काय राहिलं, शिल्लक काय राहिलं, एक्स, यातला एक्स कॉमन घेतला तर किती राहिले, वजा पाच. इथं कायच कॉमन येत नाही म्हणजे अधिक एक आणि शिल्लक आहे तसं एक्स वजा पाच,
पहिला अवयव आपल्याला मिळालेला आहे तो आपण ओढत न्यायलोच. दुसरा राशी अवयव दोन्ही कंसात काय समान आहे, एक्स वजा पाच आणि कंसाच्या बाहेरचे कोणते, एक्स अधिक एक. हे झाले एक दोन तीन, ह्या तिन्ही कंसांचा गुणाकार म्हणजे ही राशी. लक्षात आलं तर या पद्धतीनं राहिलेली गणितं तुम्ही करू शकता. आणि या ठिकाणी थांबूया. थँक्यू.